परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये गेल्या 30 वर्षांपासून वसलेल्या झोपडपट्टी भागात शाहूनगर, भारतनगर, नेहरूनगर, सावित्रीबाई फुले नगर या नगरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. या शाहूनगर येथील गतवर्षी सप्टेंबर महिन्यात 16 तारखेला लक्ष्मीबाई घागरमाळे या महिलेचा चिखलात पाय घसरून पडून मृत्यू झाला होता. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे येथील नागरिक विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. याबाबत वंचित बहुजन आघाडीने निवेदन बॉम्ब मारो आंदोलन केले होते, परंतु महानगरपालिकेचे आयुक्त साहेबांनी खोटे आश्वासन देऊन आंदोलन थांबवण्यात आणलं होतं. प्रभाग क्रमांक 10 मधील भागात नाली नसल्यामुळे रस्ते पूर्णपणे चिखलमय व घाण पाणी जमा होत आहे. यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य झाले आहे. प्रशासनाने तात्काळ प्रभाग क्रमांक 10 मधील रस्ते आणि नालीचे काम सुरू करावे या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे. हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे युवा शहराध्यक्ष प्रमोद भाऊ कुटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे लोकसभा उमेदवार आलमगीर खान, डॉक्टर धर्मराज चव्हाण, टी रुमाले, सुनीता साळवे, सुमित भालेराव, प्रमोद तुषार गायकवाड आदींसह प्रभागातील नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होते. विसाव कॉर्नर पाथरी रोड या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन झाले. प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्याले इथं बोलावून जिल्हाधिकारी मॅडम यांनी स्वतः आयुक्त साहेबांना, इरिगेशन जायकवाडी हे जे काही लोकांना अधिकाऱ्यांना फोन केलेत, स्वतः प्रत्यक्ष आमच्या समोर केलेत आणि ते तात्काळ मीटिंग घेऊन वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक 10 मधील काय जे निर्णय लागेल ते तुम्हाला 4 ते 8 दिवसामध्ये कळू, झालं तर आजच करू म्हणल्या. तरी पण 1-2-4 दिवसाचा वेळ द्या, मीटिंग वगैरे घेऊन सगळ्याशी काय मार्ग निघल यासाठी त्यांनी तात्काळ दिले. तरीबी आम्ही आज रास्ता रोको आंदोलन व वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जे रास्ता रोको आंदोलन केलेले आज इथं आता स्थगित करतो. येत्या 4-8 दिवसामध्ये जर नाही दिलं तर महानगरपालिकेला कुलूप लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. सय्यद खिजर, झुमन न्यूज, परभणी.